वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड शहरात बालाजी नगर परिसर येथे राहत असलेले आरोपी श्रीकृष्ण तायडे व 71 वर्ष यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की आरोपी श्रीकृष्ण तायडे यांच्या घरात मागील 3 वर्षापासून पीडित बालिका व तिचा परिवार भाड्याने राहत होते. आरोपी तायडे यांची पत्नी 8 दिवसांकरिता बाहेरगावी जात असताना तिने पीडित मुलीच्या आईला आपल्या नवऱ्याची काळजी घेण्यास सांगितले होते. त्यामुळे रोजच पीडित मुलगी व तिची आई आरोपीच्या घरात जाऊन त्यांची विचारपूस करीत होत्या. 12 जानेवारी रोजी सायंकाळच्या वेळी पीडित मुलगी व तिची बहीण दोघीही आरोपीची विचारपूस करण्याकरिता त्यांच्या घरात गेल्या होत्या. मात्र काही वेळाने पीडित मुलीच्या आईला आपल्या मुलीचा रडण्याचा आवाज आल्यामुळे तिच्या आईने तिला विचारपूस केली असता पीडित मुलीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची हकीकत आपल्या आईला सांगितली. मुलीच्या आईने कारंजा शहर पोलीस स्टेशन येथे आरोपी श्रीकृष्ण तायडे राहणार कारंजा याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून आरोपी विरोधात भारतीय दंडविधान कलम 354 सह कलम 8 बालिकांच्या लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 3 पोस्को कायद्या अंतर्गत आरोपी तायडे यांना अटक करण्यात आली आहे. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.